25 सप्टेंबर रोजी प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्रिमूर्तीनगर येथे राजू उके नावाच्या व्यक्तीच्या घरी पहाटेच्या वेळी चोरी झाली होती. या चोरीतील 3 नाबालिग व त्यांना मदत करणारा एक 21 वर्षीय युवक टीनू हिरवाणी याला पकडण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. तसेच पोलिसांनी चोरांकडून एकूण 4,36,125 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 25 सप्टेंबर रोजी प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्रिमूर्तीनगर येथे राजू उके नावाच्या व्यक्तीच्या घरी पहाटेच्या वेळी चोरी झाली होती. फिर्यादी यावेळी नातेवाईकांकडे गेले होते व दरवाजाला बाहेरून कुलूप देखील लावले होते. या दरम्यान झालेल्या चोरीत 74 ग्रॅम सोने व काही रक्कम चोरीला गेली होती. पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व तांत्रिक तपास तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला असता 3 नाबालिग आरोपींचा पत्ता लागला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांना मदत करणाऱ्या 21 वर्षीय टीनू हिरवाणी या युवकाला देखील ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन देखील चोरीचे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या चोरट्यांचा तपास केला असता त्यांच्याकडून एकूण 83 ग्रॅम सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल असा एकूण 4,36,125 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दिनांक 25/9/2022 रोजी प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्रिमूर्तीनगरमध्ये राजू उके नावाच्या व्यक्तीच्या घरी पहाटेच्या वेळी चोरी झाली होती. फिर्यादी हे त्यांच्या नातेवाईकाकडे गेले होते. बाहेरून दरवाजा लॉक होता आणि त्यावेळेला चोरी झाली होती. त्या चोरीमध्ये 74 ग्रॅम सोने आणि कॅश चोरीला गेले होते. आम्ही तांत्रिक तपास तसंच गुप्त बातमीदार यांच्यामार्फत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू केला. त्यामध्ये आम्हाला 3 नाबालिग आरोपी निष्पन्न झाले. मग त्यांना ताब्यात घेतला. तसंच त्यांना मदत करणारा एक टीनू हिरवाणी नावाचा 21 वर्षाचा मुलगा यालाही ताब्यात घेतला. त्यांच्याकडे तपास केला असता त्यांच्याकडून 83 ग्रॅम सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल असा रिकवर करण्यात आलेला आहे. एकूण 4,36,125 रुपयाचा मुद्देमाल यामध्ये रिकवर करण्यात आलेला आहे. सदरचा मुद्देमाल व विधी संघर्षग्रस्त 3 बालके वय त्यांचा आहे 14 वर्ष, दोघांचं 16 वर्ष आणि 21 वर्षाचा टीनू हिरवाणी. या चौघांनाही प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेले पुढील तपासकांना. ह्या लहान मुलांना जे 16 वर्षाचे दोघं आणि 14 वर्षाचा एक आहे यांना नशेची लत लागलेली होती. त्या नशेसाठी हे रात्री गाडी ही ज्या गुन्ह्यात जी गाडी चोरी गाडी वापरलेली ती ही चोरी केलेली होती. ती वापरून जे घरं रात्रीच्या वेळेला बाहेरून लॉक आहेत म्हणजे घरामध्ये कोणीही नाही याची खात्री झाल्यानंतर त्या घराला ते लॉक तोडून घरामध्ये प्रवेश करून ते मुद्देमाल तिथून जो काय मिळतो तो घेऊन जातात आणि तर नशेसाठी वापरतात. त्याचे पैसे गहने यातून जो काही पैसे मिळतात त्याचे नशेसाठी वापरतात. हा सदरचा तपास हा पुढील प्रतापनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.